लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पावसाळा सुरू होऊनही तो जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुसळधार असा बरसलाच नाही। नाशिक जिल्ह्यात भाताची लावणी त्यामुळे संथगतीनं सुरू होती, पण जुलैच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक या भात पिकांसाठी अग्रेसर असलेल्या तालुक्यात पावसानं काहीसा जोर पकडला, त्यामुळे भात पिकांच्या लावणीनं देखील आता वेग घेतला। 29 जुलै अखेर भाताची 100% लावणी आवश्यक होती, ती 79% इतकी झालेली आहे। आश्चर्य म्हणजे आज अखेर सोयाबीनची 139% पेरणी झालेली असून सोयाबीननं अव्वल स्थान मिळवलं। तर नाशिक जिल्ह्यात 29 जुलै अखेर सर्व पिके मिळून 90% पेरण्या झालेल्या आहेत। मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा समाधान देणारा असल्यानं दुष्काळ धुवून निघण्याची आशा आहे। मका पिकाची 100% पेरणी झाली। जून महिन्यात जिल्ह्यात फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही। जवळपास 65% क्षेत्रात पेरण्या खोळंबलेल्या होत्या। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसानं कमबॅक केलं आणि पेरण्यांनी वेग घेतला। जिल्ह्याची सरासरी पेरणी क्षेत्र 6,58,000 हेक्टर असून प्रत्यक्ष 5,96,479 हेक्टर प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र आहे, त्यात 90% पेरण्या आटोपलेल्या आहेत। सर्वाधिक पेरण्या तृणधान्याच्या झालेल्या आहेत। 87,488 क्षेत्रावर यंदा भाताची लावणी करण्यात येणार होती। सुरुवातीस पावसाचा जोर नसल्यानं पेरण्या संथगतीनं सुरू होत्या। 10 जुलै नंतर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक तालुक्यात पावसानं जोर धरला। भात लावणी क्षेत्रात झपाट्यानं वाढ झाली। सर्वाधिक लावणी इगतपुरी तालुक्यात 87.72% झाली। त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यात प्रत्येकी 62% लावणी पूर्ण झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।